हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा. गणपती बाप्पांचं सगळीकडेच आगमन झालेलं आहे आणि आत्तापासून तर दिवाळीपर्यंत कंटिन्युअस सण आपल्याकडे असतात. तर या दिवसांमध्ये आपण छान स्लिम ट्रिम दिसावं, त्याचबरोबर सौंदर्य देखील खुलावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु नेमकं होतं काय, गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूप आपण निनाय प्रसादाचे प्रकार बनवत असतो. त्याचबरोबर कामाची भरपूर गडबड असल्यामुळे सकाळी उठून काढा करणं किंवा डिटॉक्स ड्रिंक देखील होत नाही, म्हणजे नेमकं डाएट फॉलो होत नाही ते वेगळंच, आणि डिटॉक्स ड्रिंक न घेतल्यामुळे या दिवसांमध्ये खास करून वजन वाढण्याची शक्यता असते. तर त्यासाठीच तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन, ज्यामध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेत एक छानसं डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला करता येईल, आणि त्यामुळे तुमचं वजन तर मेंटेन राहील, त्याबरोबर त्यांचे तुम्हाला इतरही अनेक फायदे होतील, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं सौंदर्य देखील खुलेल. इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. चला तर मग विषयाला हात घालूया. तर आज जे डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे तर ते आहे हळदीचं पाणी. खूप सोपं आहे, फक्त हळद ह्या एकमेव घटक आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत, कारण हळद अतिशय गुणकारी आहे. या परंपरेमध्ये हळदीला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. लग्नाच्या आधी देखील हळदी समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि नया पदार्थांमध्ये देखील हळद घातली जाते. तर आपल्याकडे त्याचं महत्त्व आहेच, परंतु देशाविदेशामध्ये देखील त्यावर रिसर्च चालू आहे आणि हळदीचे निर्णय टॅबलेट्स कॅप्सूल्स ते लोक बनवून ते घेत आहेत आणि त्यामुळे त्यांना अनेक फायदे देखील त्याचे दिसून येत आहेत. तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हळदीमध्ये आढळून येणारा कर्क्युमिन नावाचा घटक अतिशय उपयोगी. तर हा कर्क्युमिन अँटीऑक्सिडंट आहे, अँटी कॅन्सरस आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटी एन्झायटी देखील आहे. या सर्व गुणधर्मांमुळे वजन कमी करण्याबरोबरच इतरही अनेक व्याधींवर किंवा ते प्रतिबंधात्मक उपाय स्वरूपात आपण हळदीचं पाणी दररोज घ्यायला पाहिजे. हळदीचे प्रमुख फायदे काय आहेत, तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे अंगावरची सूज कमी होण्यासाठी हळद खूप उपयोगी आहे. आणि या दिवसांमध्ये विशेष करून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये सांधे दुखणे किंवा सांध्यांवर सूज येणे हे खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. शरीरातील वात देखील या दिवसांमध्ये वाढत असतो. तर वात कमी होण्यासाठी आणि शरीरावरील अतिरिक्त सूज कमी होण्यासाठी हळद अतिशय उपयोगी आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी देखील हळद काम करते. त्यामुळे ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉल वाढण्याची तक्रार असेल किंवा हार्टचे इतरही काही विकार असतील तर त्यांच्यासाठी देखील हळदीचं पाणी उपयोगी ठरतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे शुगर लेवल कमी करण्यासाठी. मधुमेह ज्यांना आहे किंवा घरात हिस्ट्री आहे किंवा बॉर्डरलाईन शुगर लेवल वाढलेले आहेत तर त्यांच्यासाठी हळदीचं पाणी हे औषधासारखं काम करतं. त्यांनी जर हळदीचं पाणी आणि त्यात आवळं चूर्ण जर टाकलं आणि दररोज याचं सेवन केलं तर शुगर लेवल बियॉन्ड लिमिट त्यांच्या कधी जाणार नाहीत, मधुमेह त्यांना ॲक्च्युअल होणार नाही. आणि ज्यांना ॲक्च्युली आहे तर त्यांनी इतर मेडिसिनसोबत हळदीचं पाणी अशा प्रकारे घेतलं तर शुगर मेंटेन ठेवण्यासाठी देखील त्याची मदत होते. त्यांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे लिव्हरची हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी. लिव्हर हा आपल्या शरीरातील अतिशय इम्पॉर्टंट असा ऑर्गन आहे आणि त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा त्याची काळजी न घेतल्यामुळे लिव्हर सिरोसिससारखे मोठे मोठे आजार आपल्याला होत असतात. त्याचबरोबर अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतल्यामुळे देखील लिव्हरचं आरोग्य धोक्यात येत असतं. तर त्या सगळ्यांसाठी हळद हे अतिशय गुणकारी आहे. हळदीचं पाणी जर दररोज घेतलं तर लिव्हर हेल्दी होण्यासाठी खूप मदत होते. तर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हळद सौंदर्यवर्धक आहे. पी हळद आणि हो गोरी हे आपण लहानपणीपासून ऐकत आलेलो आहोत. याचाच अर्थ काय की ॲक्ने किंवा पिंपल्स येण्याची ज्यांना टेंडन्सी असते तर त्यांनी जर हळदीचं पाणी केलं तर आतूनच पिंपल येण्याचे थांबवले जातात, कारण हळद रक्त शुद्धीकर आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणे, वांग येणे किंवा अति वृद्धपणाच्या खुणा दिसणे हे खूप कॉमन झालं आहे आजकाल, कारण वाढता स्ट्रेस हे त्याचं कारण आहे. तर हळद ह्या सगळ्यांवर खूप चांगलं काम करते. कोलेजिन बूस्ट करण्यासाठी त्याची मदत होते आणि जर रोज जर हळदीचं पाणी घेतलं तर आपली स्किन खूप हेल्दी दिसते, नॅचरल ग्लो त्यावर येतो आणि इतर छोट्या मोठ्या तक्रारी देखील स्किनच्या हळदीमुळे कमी होण्यासाठी मदत होते. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे अँटी एन्झायटी.
आजकाल स्ट्रेस, डिप्रेशन, एंग्झायटी आणि त्यामुळे अनिद्रा म्हणजे रात्रीचं चांगली झोप न येणे ही तक्रार खूप कॉमन झालेली आहे. तर त्या सगळ्यांसाठी हळद अतिशय चांगलं काम कर. मुलं आहेत आणि शाळेत जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे, त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे, तर त्यांनी दुधात हळद घालून दूध गोल्डन मिल्क ज्याला म्हणतो तर तसं द्यावं. बाकी इतरांनी हळदीचं पाणी घेतलं तरी चालेल. आणि यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी. तर हळद हे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी उपयोगी असते. चयापचय क्रिया जर सुधारली तर त्यामुळे अतिरिक्त चरबी साठत नाहीत आणि एक्स्ट्राचं काही खाण्याची क्रेविंग्स देखील होत नाहीत. तर दररोज जर हळदीचं पाणी घेतलं आणि बऱ्याच वेळा वजन ॲक्च्युली कमी असतं परंतु अंगावर सूज असल्यामुळे वजन बऱ्याच वेळा जास्त भरतं, तर त्या सगळ्यांसाठी जसं सांगितलं की अँटी इन्फ्लॅमेटरी आहे हळद, अशा रीतीने वजन कमी करण्यासाठी हळदीचं पाणी अतिशय उपयोगी आहे. सगळे फायदे फक्त हळदीचं पाणी पिल्याने आपल्याला होत असतात. तर हे हळदीचं पाणी कसं बनवायचं, अतिशय सोपं आहे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी गरम करायचं, गॅस बंद करायचा, त्यात अर्धा चमचा साधारण 2 ते 3 ग्रॅमच हळद त्यात तुम्हाला टाकायची आहे. ग्लास झाकून ठेवायचा आहे. कधीही गरम उकळत्या पाण्यामध्ये हळद टाकायची नाही. त्यात इतर घटक असतील तर चालेल, पण फक्त हळद असेल तर शक्यतो याच पद्धतीने हळदीचं पाणी करायचं आणि नंतर ते रूम टेम्परेचरला आलं किंवा कोमट असताना मग ते हळदीचं पाणी तुम्हाला सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे. तर किती दिवस घ्यायचं, तर हळद खरं तर वर्षभर घेतलं तरी चालेल. आणि लक्षात ठेवायचं की हळद वापरताना ती ऑर्गॅनिकच असली पाहिजे, किंवा तुम्ही हळकुंड देऊन जर दळून आणत असाल तर ते सगळ्यात बेस्ट आहे. त्याचबरोबर जर ओली हळद म्हणजे कच्ची हळद ज्याला म्हणतो ती जर बाजारात मिळाली तर आल्यासारखं ते दिसणारे कच्ची हळद असते, तर ती स्वच्छ धुवून तुम्हाला किसायची आहे. साधारण 1/2 इंच तो तुकडा घेऊन ती किसायची आहे आणि ते अशाच प्रकारे, फक्त त्याला थोडंसं उकळायला लागतं कारण ते पाण्यात इझिली मिक्स होत नाही. तर अशावेळी मात्र थोडं उकळू द्यायचं 5 ते 10 मिनिटांनंतर, गॅस बंद करून गाळून घेऊन मग त्याचं कोमट असताना सेवन करायचं आहे. सलग तुम्ही करू शकता, पण खास करून विशेष जेव्हा धावपळीच्या वेळात दुसरं कुठलंही आपल्याला डिटॉक्स ड्रिंक करणं शक्य नाही त्यावेळेला आवर्जून अशा प्रकारे हळदीचं पाण्याचं सेवन तुम्ही करा. दररोज घेतलं तर खूप फ्रेश, उत्साही तुम्हाला वाटेल, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होईल आणि वजन देखील मेंटेन होण्यासाठी मदत होईल. तिने बनवण्यास अतिशय सोपं असं हळदीचं पाणी या दिवसांमध्ये खास करून सण समारंभाच्या वेळी नक्की घ्या आणि तुम्हाला घेऊन कसं वाटत आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.